नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल तालुक्यातील पोसरी येथे कृषी संजीवनी मोहीम कार्यक्रमांतर्गत प्रगतीशील शेतकरी संवाद दिवस आणि आदिवासी प्रशिक्षण दिनाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी रिसोर्स फार्मर्स प्रगतीशील शेतकरी भास्कर पाटील यांनी सुभाष पाळेकर यांच्या झिरो बजेट शेती याबद्दल आदिवासी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. प्रवर्तक प्रीती बोराडे यांनी क्रॉप सेप अंतर्गत भात शेती शाळा वर्ग 3 आणि कृषी विभागाच्या विविध योजना याबद्दल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर आत्मांतर्गत आदिवासी शेतकरी बांधवांना परसबाग भाजीपाला किट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास पोसरी ग्रामपंचायतीच्या सरपंच भावना विशाल जोशी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य कृषीमित्र भास्कर पाटील, दिलीप मालुसरे आणि कृषी संघटक लक्ष्मण पाटील उपस्थित होते. पोलीस खात्यामध्ये कार्यरत असाल किंवा इतर ठिकाणी व्यवसाय करत असाल तरी प्रत्येक व्यक्तीसाठी नियमित व्यायाम आणि योग्य आहार हा जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे प्रतिपादन लाईफस्टाईल या विषयाच्या विशेष तज्ज्ञ डॉक्टर सोनल पुरोहित यांनी खांदा कॉलनी येथे केले. पोलीस खात्यातील अधिकारी कर्मचारी वर्ग तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी पोलीस उपआयुक्त शिवराज पाटील यांच्यामार्फत परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी परिमंडळ 2 पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्यासह पोलीस आयुक्त भागवत सोनावणे, पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर, खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कोकाटे उपस्थित होते. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दोघांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा होत्या. दुपारपर्यंत माध्यमांवर आणि सोशल मीडियावर फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री हेच समीकरण असल्याच्या चर्चा होत्या. मात्र फडणवीस आणि शिंदे यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचे फडणवीसांनी जाहीर केले. मग पक्ष नेतृत्वाच्या आग्रहाखातर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. राजभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, पंकजा मुंडे यांच्यासह वरिष्ठ नेते आणि एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय उपस्थित होते. स्वाभिमानी यूथ रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज संसारे आणि रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंके यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव दिल्याबद्दल सर्वपक्षीय कृती समितीचे जाहीर आभार मानले आहेत. सिडको प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचे आधारस्तंभ लोकनेते दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले जावे म्हणून अनेक आंदोलने करण्यात आली. RPI आठवले गटाचे कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी केलेल्या आंदोलनामुळे त्यांना तडीपारीची काही दिवसांची सजा भोगावी लागली. माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व प्रकल्पग्रस्तांना एकत्र करून आंदोलने केली. त्यामुळे स्वाभिमानी यूथ रिपब्लिकन पक्षाचे सर्वपक्षीय कृती समितीचे जाहीर आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल मी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो. तळागाळातील नेता असलेल्या शिंदेकडे समृद्ध राजकीय, विधिमंडळ विषयक आणि प्रशासकीय अनुभव आहे. महाराष्ट्राला मोठ्या उंचीवर नेण्याचे कार्य ते करतील असा विश्वास मला वाटतो, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले. तसेच उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल मी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी ते प्रेरणादायी आहेत. त्यांचा अनुभव आणि विद्वत्ता ही सरकारसाठी मोठी संपदा आहे. महाराष्ट्राच्या विकास यात्रेला ते अधिक बळकटी देतील याची मला खात्री आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे. नवी मुंबई महापालिकेतील भाजपचे नगरसेवक रवींद्र इथापे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून न्यायालयाने अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश दिले आहेत. नेरूळ सेक्टर 19A मधील
अडीच एकर भूखंडावर कब्जा करून तिथे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम, गोडाऊन, गॅरेज, सर्व्हिस सेंटर थाटले होते. या जागेवर नवी मुंबई महापालिकेने दावा केला होता. अखेर न्यायालयीन लढाई नवी मुंबई महापालिकेने जिंकली असून मूळ गोठा ठेवून उर्वरित अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. दरम्यान बांधकाम आता हटवणार असल्याने स्थानिक नागरिकांची सर्व्हिस रोडची मागणी आता पूर्ण होणार आहे. हे अनधिकृत बांधकाम तोडून सर्व्हिस रोड निर्माण करण्याची मागणी स्थानिक भाजप नगरसेवक रवींद्र इथापे यांनी महापालिकेकडे केली होती. रायगड जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 639 इमारती धोकादायक आहेत. त्यापैकी 96 इमारती अति धोकादायक आहेत. वाढत्या शहरीकरणाचा विचार करता पनवेलमध्ये प्रमाण अधिक आहे. अलिबागमध्ये 26 इमारती अति धोकादायक आहेत. 2 दिवसांपूर्वी मुंबईतील कुर्ला येथे धोकादायक इमारत कोसळून 19 जणांचा मृत्यू झाला होता. 2 वर्षापूर्वी महाड शहरातील इमारत कोसळली होती. त्यातही अनेकांना प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे जिल्ह्यातील अति धोकादायक इमारतींबाबत स्थानिक प्रशासनाने ठोस भूमिका घ्यायला हवी अशी मागणी होत आहे. भरधाव वेगाने जाणारा टेम्पो वळणावर नियंत्रित न झाल्याने पलटी होऊन 13 जण जखमी झाल्याची घटना खालापूर तालुक्यातील लोधिवली गावाच्या हद्दीत गुरुवारी घडली. पनवेलहून खोपोलीच्या दिशेने एक टेम्पो मजुरांना घेऊन निघाला होता. खालापूर हद्दीत लोधिवली येथील अंबानी रुग्णालयासमोर एका वळणावर टेम्पो चालक मालप्पा शिवचलप्पा नारायणकर यांचे नियंत्रण सुटले. त्यामुळे टेम्पो दुभाजकाला धडकून पलटी झाला. टेम्पोमध्ये बसलेले मजूर आणि चालक जखमी झाले आहेत. त्यांना चौक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दोघांना अधिक उपचारासाठी कामोठे येथील MGM रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आपल्या आमदारांनी शिवसेना सोडली नाही, ते शिवसेनेतच आहेत. ही अन्यायाविरुद्धची क्रांती आहे, त्यामुळे त्यांना आपण समर्थन दिले पाहिजे असे प्रतिपादन शिवसेनेचे कर्जत विधानसभा मतदारसंघ संघटक संतोष भोईर यांनी केले. शिरसे येथील रातमाई मंगल कार्यालयाच्या सभागृहात आमदार महेंद्र थोरवे यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत संतोष भोईर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आपला पक्ष संपुष्टात आणला आहे असा आरोप केला. तर कर्जतचे उपशहर प्रमुख अभिषेक सुर्वे यांनी जिल्ह्यात शिवसेनेचे 3 आमदार असताना पहिल्यांदाच निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांना पालकमंत्री करण्यात आले. त्यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये निधी देताना दुजाभाव केला. तिथेपासून खतखत होती. पक्षश्रेष्ठीसुद्धा न्याय देत नव्हते, त्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे त्यांनी सांगितले. महाराजस्व अभियान 2022-2023 अंतर्गत जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशानुसार सर्वसामान्य जनतेला शैक्षणिक कामासाठी तसेच अन्य कामांकरिता लागणाऱ्या विविध स्वरूपात दाखले प्रमाणपत्रे वाटप शिबिर मोहपाडा येथील शिशु विकास बालमंदिर येथे झाले. या शिबिरात उत्पन्न दाखला, डोमिसाईल दाखला, नॉन क्रिमिलियर दाखला हे दाखले घेण्यासाठी रसायनी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून येत होती. सुमारे 185 नागरिकांनी दाखले वाटप शिबिराचा लाभ घेतला. नागरिकांना तात्काळ डोमिसाईल दाखला, नॉन क्रिमिलियर दाखला मिळाल्यामुळे नागरिकांनी शासनाचे आभार मानले. यावेळी नायब तहसीलदार विजय पुजारी, मंडळ अधिकारी किरण पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले. रायगडमध्येही 3 आमदारांनी बंडखोरी करत शिंदे यांना साथ दिली. त्यातच पनवेलमधील शिवसेनेचे महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले असल्याने पनवेलमधील शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. तब्बल 46 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केल्याने सेनेला राज्यभर मोठा धक्का बसला आहे. पनवेल तालुक्यामध्येही शिंदे यांना मानणारा मोठा गट आहे. शिंदे यांच्या नेहमी संपर्कात असणारे शिवसेनेचे पनवेल महानगरपालिका प्रमुख रामदास शेवाळे यांनीही आपण शिंदेसोबतच असल्याचे जाहीर केले आहे. तसेच माझ्यासोबतच अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक हे एकनाथ शिंदेसोबत येतील असा दावा शेवाळे यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेला हा आणखी एक धक्का आहे.
उरण तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत ठिकठिकाणी कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार बेलोंडेखार येथे मंगळवारी या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये रोपवाटिका व्यवस्थापन, भात लावणी तंत्रज्ञान, संतुलित खत व्यवस्थापन, महाडी बीटी यांत्रिकीकरण, PMFMF योजना आणि इतर योजनांचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आत्मांतर्गत महिलांना परसबाग भाजीपाला बियाणे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात सहाय्यक विभावरी चव्हाण, BTM कविता ठाकूर, उपसरपंच सोनाली पाटील, ग्रामपंचायत सदस्य तसेच महिला गटाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि महिला शेतकरी उपस्थित होत्या. मुंबईतील रहिवासी असलेले सत्यानंद गायतोंडे यांनी आपल्या कामाचा झेंडा अटकेपार रोवला आहे. कॅनडा येथे पोलीस अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांची नुकतीच विशेष टास्क फोर्स अधिकारी म्हणून निवड झाली असल्याने मराठी माणसाचे ऊर अभिमानाने भरून आले आहे. गेली 20 वर्षे कॅनडा पोलीस आणि गुप्तचर यंत्रणेमध्ये सेवा बजावल्यानंतर त्यांना ही पदोन्नती दिली आहे. आपली तरुण पिढी यशस्वी व्हावी या उद्देशाने सत्यानंद गायतोंडे हे गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. त्या अनुषंगाने ते भारतात आल्यावर वेगवेगळ्या सामाजिक संस्था, संघटना, पोलीस खाते यांच्या माध्यमातून सुरक्षासह इतर विषयांवर विशेष सेमिनार आयोजित करून तरुणांना मार्गदर्शन करत असतात. त्यामध्ये त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून देशासाठी काहीतरी करावे ही उर्मी त्यांना परदेशात वास्तव्यास असूनही गप्प बसू देत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. करंजाडे ते भिंगारी सबस्टेशनमधील धोकादायक पत्री पूल गुरुवारी अचानकपणे कोसळला. यावेळी या पुलावरून एक दुचाकीस्वार पूल ओलांडत होता, त्याचवेळी ही घटना घडली. मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा पूल दुरुस्त करण्याकरिता पारेषण विभाग टाटा पॉवर कंपनीकडे गेल्या 2 वर्षापासून ग्रामपंचायतीच्या वतीने लक्ष वेधण्यात आले होते. पत्री पूल धोकादायक झाला असून तो पावसाळ्यामध्ये पुरात वाहून जाऊ शकतो आणि त्या ठिकाणी मोठी जीवितहानी होऊ शकते. मात्र संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर हा पूल कोसळला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत सरपंच, पारेषण विभागाचे सदस्य, टाटा पॉवर कंपनीचे अधिकारी आणि पनवेल महापालिकेचे अधिकारी यांनी पाहणी करून माहिती घेतली.